मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी शकूबरोबर फोनवर बोलत असते तेव्हा अगं तो तुझ्यापासून पळून जाईल असं शकू फोनवर बोलते अगरबत्ती पेटवली ना मग ती सगळी एनर्जी तुझ्यापासून जाईल असं जेव्हा ती म्हणत असते तेव्हा सार्थक हे बोलणं ऐकतो आणि विचारतो काय त्या काय बोलतायत फोनमध्ये कोण पळून जाईल कोण जवळ येते काय चाललंय काय तुमचं त्यावर ती आनंदी म्हणते अहो निगेटिव्ह एनर्जीबद्दल बोलते तेव्हा सार्थक म्हणतो तुम्ही मला निगेटिव्ह एनर्जी म्हणताय त्यावरती आनंदी म्हणते नाही व तुम्हाला नाही आपल्या आसपास जी निगेटिव्ह एनर्जी असते ना त्यासाठी मी बोलतीये आहे आणि शकू त्याबद्दलच मला सांगतीये आहे सार्थक ठीक आहे असं म्हणतो मग त्यानंतर आता आनंदी म्हणते इथे अलार्म वाजला खूप मोठा शकू म्हणते कसला बॉम्ब त्यावरती आनंदी म्हणते बॉम्ब नाही गं अलार्म अलार्म असं म्हटल्याबरोबरच आता सार्थक पुन्हा घाबरतो आणि कुठे वाजला असं विचारतो आनंदी आता डोक्याला हात लावते आणि फोनच कट करून टाकते मग त्यानंतर आता I don't know. सार्थक म्हणतो मी माझं काम करतो तुम्ही तुमचं काम करा तेव्हा आनंदी तिचं काम करू लागते तेवढ्यातच तिला कुणाचा तरी फोन येतो ती सार्थककडे एकदा पाहते आणि तो फोन कट करून टाकते दुसरीकडे सानू आणि तिची मैत्रीण रिक्षातून आता घरी येतात त्या स्कूलवरून आलेल्या असतात तेव्हा आता ती घरात जात असताना अंशुमन पटकन तेथे येतो आणि सानूला दुसरीकडे घेऊन जातो तेव्हा सानू विचारते तुम्ही बॅड अंकल आहात तुम्ही कशाला इकडे आलात माझ्या आनंदी आत तुला त्रास देताय ना तुम्ही तेव्हा अंशुमन तो आता इथून पुढे नाही देणार त्रास असं म्हणून तो तिला चॉकलेट देतो तेव्हा ती म्हणते खरंच नाही देणार ना त्रास तेव्हा तो म्हणतो की नाही देणार सानूबाळा ही आता चिठ्ठी घ्यायची आणि आनंदी आत्तूकडे द्यायची चालेल ना तेव्हा सानू ठीक आहे असं म्हणते तर ही चिठ्ठी जर तू तिला दिलीस ना मग मी तुला अजून एक चॉकलेट देईल असं अंशुमन आता तिला म्हणतो सानू ठीक आहे असं म्हणते आणि लगेच आतमध्ये ती चिठ्ठी आणि चॉकलेट घेऊन जाते तर आता दुसरीकडे सुधाला रुंदा विचारते काय ग सार्थक साठी एखादी मुलगी पाहिली की नाही गुरुजींनी एक पूजा सांगितली आहे ती आपल्याला करावीच लागेल असं सुद्धा आता म्हणत असते मग लग्न नक्कीच त्याचं जुळेल त्यावरती केदार येतो आणि म्हणतो काय जुळायचं बाकी राहिलंय फिक्स झालंय असंच समजा आता सार्थकचं त्यावरती सुद्धा म्हणते हे तू काय बोलतोस केदार नक्की काय झालंय त्यावरती आता रुंदा आणि सुधाला तो सांगू लागतो ती आपल्या ऑफिसमध्ये आनंदी आलीये ना ती डिझायनर नवीन अपॉइंट झालीये सारखं सार्थक तिच्या मागे पुढे मागे पुढे आपला करत राहतो अगोदर तिला नोकरी दिली आता तिला खूप सपोर्ट करतोय तेव्हा सुद्धा म्हणते ती आनंदी म्हणजे ती स्पर्धा जिंकलेली का रे तेव्हा तो हो असं म्हणतो तो म्हणतो डोक्याला नुसता ताप झालाय आता काय केबिनमध्ये जागाच दिली आहे बसायला आणि आज तर काय आग लावायची बाकी राहिली होती तेव्हा सुद्धा विचारते कसली आग आणि कसलं काय तेव्हा तो म्हणतो आज ऑफिसचा पहिला दिवस देवाची पूजा वगैरे म्हणे आणि त्यामध्ये तिने अगरबत्ती लावली तर आता आगच लागायची बाकी राहिली होती असं तो म्हणत असतो तेव्हा आता देवाचीच पूजा केली ना शुभकार्य केलं ना असं सुद्धा म्हणते चांगलंच काम केलं तिने तेव्हा ऑफिसमध्ये फायर अलाउड नाही आपण मागेच रूल केला आहे असं केदार म्हणतो आणि म्हणतो की नुसता डोक्याला ताप झालाय ताप त्या आनंदीचा असं म्हणून तो आता फ्रेश होण्यासाठी तेथून जातो तर आता सुधा वेगळाच विचार जरा करत असते तर सार्थकच्या मनात वेगळंच काहीतरी नाही ना, ना। असं रुंदा म्हणते सुधा म्हणते छे ग असं काही असतं तर सार्थकने मला नक्कीच सांगितलं असतं तर इकडे आनंदी घरी येते आणि अण्णांना ऑफिसमध्ये जे काही झालं ते सगळं काही सांगते तेव्हा अण्णा म्हणतात तुम्ही पण ना मुली खूप आघाऊ आहात त्यावरती आनंदी म्हणते अहो मी नाही काही केलं शकू नये तेव्हा त्या सार्थक सारांना अजिबात त्रास द्यायचा नाही असं अण्णा म्हणत असतात तर आता तेवढ्यातच सानू तेथे चॉकलेट्स आणि अंशुमनने लिहिलेली ती चिठ्ठी आनंदीकडे देते तेव्हा आनंदी विचारते काय ग हे काय आहे तेव्हा अंशुमन काकांनी हे मला दिलं आणि तुला ही चिठ्ठी द्यायला सांगितली असं आता सानू म्हणते घरातील सगळेजण आता तेथे येतात तेव्हा आता अण्णा म्हणतात की आनंदी ती चिठ्ठी वाच आनंदी चिठ्ठी वाचायला तयार नसते मालती म्हणते मी आहे तुझ्या पाठीमागे तू वाच ती चिठ्ठी तेव्हा आता ती चिठ्ठी वाचू लागते अंशुमनने लिहिलेलं ला असतं आनंदी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे अगं ह्या सगळ्या गोष्टीचा मला खूप स्ट्रेस आलाय डॉक्टरांनी सांगितलंय त्यामुळेच ही तब्येत बिघडली आहे प्लीज मला तू आता इथून पुढे स्ट्रेस नको देऊ आपण दोघेही सुखात राहू अगदी आनंदाने प्लीज तू माझ्याकडे पुन्हा ये असं त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं तेव्हा आनंदीला तो, ती आता खूप राग येतो ती चिठ्ठी आता चुरगाळून बाहेर फेकून देते तर आता लीना म्हणते की सानू त्या चॉकलेट्स फेकून दे तेव्हा अण्णा म्हणतात राहू देत त्या लहान मुलीला तरी काय कळत आहे ग तर इकडे बाहेर आईशुमन हा ती चिठ्ठी उचलतो आणि रागातच घराकडे पाहतो दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये बेनारे असतात तेवढ्यातच रेशमा तेथे येते आणि म्हणते फाईल खूप महत्वाची आहे त्यामुळे ही केदार सरांना देऊन येत का तुम्ही प्लीज तेव्हा बेनारे म्हणतात हो देऊन येतो ना पण तुम्ही आज प्लीज वगैरे थँक्यू वगैरे असं काय म्हणताय तेव्हा रेश्मा म्हणते बेनारे मी काम सांगितलं आहे ना मग ते करा ना प्लीज तेव्हा आता म रेश्माचं हे बोलणं ऐकून सारखं सारखं बेनारे विचारतच असतात की तुम्ही प्लीज असं का म्हणताय आज तुम्ही एवढ्या कशा बदलल्या आहात तेव्हा रेश्मा म्हणते सांगितलं आहे ना मग तेवढंच करायचं तेव्हा पिऊनकडे देतो मी ही फाईल असं आता बेनारे म्हणतो रेश्मा म्हणते नाही तुम्हीच जायचं ही फाईल घेऊन तर बेनारे आता बरं ठीक आहे असं म्हणतात मग त्यानंतर ते, ते आता तेथून जातात तेव्हा रेश्मा म्हणते आनंदी आता तुला खूप पुढे पुढे करायला लागतं ना बघ तुझी मी कशी वाट लावते तेव्हा ती आता एक खेळा घेते आणि आनंदीच्या खुर्चीच्या पाठीमागे तो खेळा ठोकते ती म्हणते की आता तुझी कशी वाट लागते ना आनंदी ते बघा सार्थकच्या नजरेतून आनंदीला कसं पाडायचं हाच विचार खरं तर तिने केलेला असतो इकडे आनंदी ऑफिसमध्ये समोर बेनारी असतात ती त्यांना गुड मॉर्निंग असं म्हणते आणि सार्थक सर आलेत का असंही विचारते तेव्हा बेनारे म्हणतात सार्थक सर वेळेचे खूप पक्के आहेत हां इतक्यात येतीलच ते आता तेव्हा ठीक आहे असं आनंदी म्हणते आणि तिच्या केबिनकडे जायला निघते तर केबिनमधून आता रेश्मा बाहेर येत असते तेव्हा रेश्माला ती गुड मॉर्निंग मॅडम असं म्हणते पण रेश्मा आपली तोऱ्यातच असते ती तिला गुड मॉर्निंग वगैरे काहीच म्हणत नाही ती लगेच बाहेर निघून जाते तर इकडे सार्थक आता ऑफिसला आलेला असतो त्याच्याबरोबर यादव सर म्हणजेच स्पॉन्सर्ड आलेले असतात तेव्हा आता सार्थक अगोदर सगळ्यांना ओळख करून देतो आणि म्हणतो ही रेशमा शेनॉय ही आपली डिझायनर आहे त्याचबरोबर साडीच्या लॉन्चं कुठपर्यंत आलं आहे असं यादव सर विचारतात सार्थक म्हणतो आमची मीटिंग झालीच आहे हो आता एवढ्यात ती लॉन्च पण होईल तेव्हा ठीक आहे असं म्हणून आता सगळेजण केबिनमध्ये जायलाच निघतात तर इकडे आनंदी अगोदर देवाकडे प्रार्थना करते म्हणते की आज खऱ्या अर्थाने नोकरीचा पहिला दिवस आहे गळ काही चांगलं घडू देत अशी ती देवाकडे प्रार्थना करते आणि खुर्चीत बसायला जाते तर तिला तो जोरात पाठीला खेळाडू असतो तिचा ड्रेस देखिल तो फाटून जातो तेव्हा ते ते आता आनंदीला खूप मोठा धक्का बसतो तेवढ्यातच रेश्मा आणि सगळीच टीम सार्थक यादव सर सगळेच तेथे येतात तेव्हा आता सार्थक अगोदर आनंदीची ओळख करून देतो परंतु आनंदी खूप घाबरलेली असते कारण तिची पाठ पण खूप दुखत असते त्याचबरोबर तिचा ड्रेस देखील फाटलेला असतो यादव सर आनंदीला हॅलो मी तुमचा स्पॉन्सर्ड आहे असं म्हणतात आणि तिच्याबरोबर हात मिळवत असतात परंतु आनंदी आता खूप घाबरलेली असते तिला खूप अनकम्फर्टेबल फील होत असतं कारण ती आता उठू शकत नसते तिचा ड्रेस देखील फाटलेला असतो आनंदी अशी घाबरलेली आणि तिच्यामध्ये खूप ॲटिट्यूड आहे असं पाहून सर जरा विचार करू लागतात तेव्हा सार्थक म्हणतो अहो आनंदी त्यांच्याबरोबर हात तरी मिळवा तर आनंदी कशीबशी आता हात मिळवते मग त्यानंतर रेशमा म्हणते हिच्यामध्ये किती ॲटिट्यूड आहे कारण ही उठली पण नाही जागेवरून उठायचं असतं एवढे साधे नियम तिला माहीत नाही का आपल्यापेक्षा खूप सिनियर आहे तिथे यादव सर म्हणतात सार्थक सर आपण साडीच्या बद्दल नंतर बोलूयात असं म्हणून आता ते तेथून निघून जातात सार्थक हा आनंदीवर खूपच भडकतो आणि म्हणतो तुम्ही अगोदर उठा आनंदी म्हणते मी नाही उठू शकत सर हा आता सार्थक म्हणतो तुम्हाला उठावाच लागेल त्यावर ती आनंदी म्हणते नाही उठू शकत सांगितलं ना तुम्हाला एकदा सार्थकला वाटतं आनंदी हे सगळं काही मुद्दाम करते म्हणून तो खूप जोरात तिच्यावर ओरडतो तेव्हा आनंदी आता कशी बशी उठते तेव्हा बेनारे केदार आणि सर्व स्टाफला प्रश्न पडलेला असतो आनंदी आज अशी काय वागते नेहमी तर खूप चांगली वागते मग आज अशा काय झालं असेल असं तर आनंदी उठल्याबरोबरच आता सार्थकला समजतं की आनंदीचा ड्रेस हा फाडला आहे तर त्याला खूप मोठा धक्का बसतो रेशमा मात्र हसत असते त्याला खूप वाईट वाटतं मित्रांनो पुढील भागामध्ये आता सार्थक स्वतःचा कोट आनंदीला देतो दुसरीकडे आता आनंदीचा विषय सार्थक कडे काढायचा असं आणि सुद्धा ठरवतात तर इकडे आनंद आनंदी आणि सार्थक दोघीही गाडीतून चाललेले असतात सार्थक आता रोमॅंटिक गाणं लावतो आनंदी त्याच्याकडे आता पाहतच राहते मित्रांनो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा